सुप्रभात मित्रांनो लग्नाची पिढी मालिकेच्या दोन जूनच्या भागात अतिशय रंगतदार असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही कॉलेजवरून घरी येते तेव्हा सर्वजण समोरच बसलेले असतात तेवढ्यात मोठी काकू सिंधूला आजचा सगळा स्वयंपाक सिंधू ही एकटी करणार असल्याचे सिंधूला सांगते तेव्हा सिंधू चालेल असे म्हणत कोणाला काय काय खायचे असे बोलते तेव्हा मोठी काकू सगळ्यांकडे बघत सांगा पटापट कोणाकोणाला काय काय हवे आहे जेवायला असे बोलते तेव्हा रत्नाकर सिंधू स्वयंपाक करतेच आहे तर त्याच्यासाठी पुरणपोळ्या बनवायला सांगतो तर ऋतुजा तिच्यासाठी उकडलेल्या बटाट्याची भाजी करायला बोलते तेव्हा मोठे काकू तिला मसाले भात भरली वांगी आणि आळूची भाजी खायची असल्याचे बोलते तेवढ्यात रेशमा तिला अळूवडी चालेल असे सांगते तर मधू तिला शेवायची खीर खायची असल्याचे बोलते तेव्हा सिंधू ही वाव असे म्हणत हसू लागते तेव्हा मोठी काकू सिंधूला सगळ्यांच्या पसंतीचे जेवण करण्यासाठी सांगते ते सिंधू ही मोठ्या काकूकडे बघू लागते तेव्हा आता सगळ्यांना एवढे पदार्थ कसे बनवायचे याचा विचार करून सिंधू ही सगळ्यांचे पदार्थ एकत्र बनवून त्यांना त्यातील त्यांच्या आवडीचेच पदार्थ खायला लावणार आहे तर कशी वाटली सिंधूची हुशारी तेव्हा आता सिंधूने त्यांच्या आवडीचे पदार्थ एकत्र बनवून रत्नपारख्यांची जीभ ठेसणार असल्याचे आपणास बघावयास मिळते